तर पुण्यातील निखिल वागळेंच्या गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटेंसह 43 पदाधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल झालाय. पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यामध्ये आंदोलन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे. आताची महत्वाची बातमी आहे, पुण्यामध्ये निखिल वागळे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती आणि हल्ला करण्यात आला होता. आता राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर त्याबरोबरीनं अजून 43 पदाधिकाऱ्यांवरती सुद्धा हल्ला करण्यात आलेला आहे. या प्रकरणात बरेच आरोप प्रत्यारोप झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत.